आणि महायुती सरकारमधल्या सर्वात ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांपैकी एक नेते म्हणजे छगन भुजबळ पण त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे कुणालाही कळायला मार्ग नाही हे असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे भुजबळांनी अलीकडच्या काळामध्ये अनेक दिग्गज किंवा धुरंदर व्यक्तींशी एकाच वेळेला पंगा घेतला आणि तोही एकाच मुद्द्यावर तो म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसींचं संरक्षण मराठा आरक्षणावरनं भुजबळांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेतली स्वत मुख्यमंत्र्यांनी नेमलेली शिंदे समिती बरखास्त करावी अशी जाहीर मागणी भुजबळांनी केली एकूणच काय आपल्या भूमिकेचा भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे बत्तीस वर्ष बॉस राहिलेले शरद पवार राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मराठा आरक्षणाचा आजचा चेहरा असलेले मनोज जरांगे या सगळ्यांना भुजबळांनी जाहीररित्या चॅलेंज केल्या आता भुजबळांना यातून नेमकं काय साधायचंय हे काही कळायला मार्ग नाही मात्र एक नक्की आहे की ज्याप्रमाणे जरांगे मराठा आंदोलनाचा चेहरा बनल्यात त्याचप्रमाणे भुजबळ हे ओबीसींचा चेहरा म्हणून अधिक ताकदीनं पुढे आलेत याची परिणिती नेमकी कशात होते हे पाहणं महत्वाचं असेल तर भुजबळांना नेमकं साधायचंय काय हा प्रश्न उपस्थित होतोय एकाच वेळेला त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचा रोष ओढावून घेतला आहे ज्यामध्ये शरद पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे विजय वडेट्टीवार आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा समावेश आहे तर भुजबळांनी असं नेमकं का केलं असावं जाहीर पद्धतीनं विरोधामागची भुजबळांची भूमिका काय असावी या सगळ्या संदर्भात राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी कसं विश्लेषण केलंय ते, के के ते आपण पाहूया भुजबळांच्या मागे एकूणच गेल्या दहा पंधरा वर्षा दहा वर्षामध्ये जे काही कॉन्ट्रोवर्सीज तयार झाल्या त्या कॉन्ट्रोवर्सीमधून ते स्वतःची राजकीय कारकीर्द सावरू इच्छित आहेत आणि ती सावरत असताना त्यांना वेगळी भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही आज महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं राजकारण खूप धारदार टोकदार बनू इच्छित असताना त्याचं नेतृत्व भुजबळ करू इच्छित आहेत त्यामागे त्यांची कार राजकीय जी कारकिर्द आहे हेच महत्वाचं कारण आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट